नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री आय एस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो ऑप्शनल आहे त्याचा आपण आता ही लेक्चर सिरीज चालू केलेली, ही बॅच आपली जी चालू झालेली आहे त्यातील आजचं दुसरं लेक्चर आहे. आता पहिल्या लेक्चरमध्ये आपण सरासरी राज्यसेवेचा जो नवीन टाइम टेबल आलेला आहे त्या दृष्टीने आपलं नियोजन कसं असावं आणि त्यामध्ये मग पॉल सायन्सच्या संदर्भामध्ये आपण तो कसा सिलेबस कव्हर करणार आहोत, आपली शिकवण्याची पद्धत काय आहे, यासोबत म्हणजे याची एक आढावा घेतला आणि त्याचसोबत आपण विषयाला सुरुवात केली. आता त्यातलं जे सर्वात पहिलं जो टॉपिक होता तो आपण विचार प्रणाली सुरू केलेला आहे. तर विचार प्रणालीचा उगम कसा झाला, विचार प्रणालीच्या उगमाच्या मागची जी काही पार्श्वभूमी होती, त्यानंतर विचार प्रणाली या संकल्पनेची जे काही वैशिष्ट्ये आहेत आणि राजकीय विचार प्रणालीचा आपण कसा अभ्यास करतो, त्यातले विविध प्रकार काय आहेत आणि त्यातनं आपल्याला नेमकं परीक्षाभूमी काय गरजेचं आहे हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याचसोबत विचार प्रणालीला विविध राजकीय विचारवंतांनी कोणत्या दृष्टीनं बघितलं, त्यांचे त्या विचार प्रणाली या संकल्पनेकडे बघण्याचे जे आयाम आहेत ते आपण त्यामध्ये बघितलं. समजा तुम्ही मार्क्सच्या संदर्भात बघितलं तर मार्क्सच्या संदर्भामध्ये तो विचार प्रणालीला कसं भ्रामक जाणीव असं संबोधतो आणि त्याच नंतर जो हंगेरियन मार्क्सवादी येतो जॉर्ज लुकास तो त्याला कसं करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो हे आपण सर्व स्थित्यंतरे आणि त्यामागचे जे काय आयाम आहेत त्या आयामातले बदल आणि काउंटर्स आपण काल बघितलेले आहे. आता आज जे आपला जो टॉपिक आहे तो आहे विचार प्रणालीतील स्थित्यंतरे. आता जे ट्रान्झिशन झालेलं आहे आयडियोलॉजी या कन्सेप्ट मधलं ते आपण आज शिकणार आहोत. ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण परीक्षेचा विचार करणार आहोत युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषयात जो प्रश्न येतात तो मेजॉरिटी प्रश्न हे एंड ऑफ आयडियोलॉजी आणि एंड ऑफ हिस्ट्री हे जे दोन थीसिस आहेत आणि त्या थीसिसवरची जी मांडणी आहे प्रतिवाद जो करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने येतात. तर आज आपण तिथपर्यंत कसे जाणार, कसे गेली, ती संकल्पना कशी उदयास आली, तोपर्यंतचा जो प्रवास आहे विचार प्रणाली या संकल्पनेचा तो बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एंड ऑफ आयडियोलॉजी डायरेक्टली आपण जर जंप केलं तर तुमच्या ते लक्षात येणार नाही की विचार प्रणालीचा प्रवाह काय होता आणि त्याकडे बघण्याचा वेगवेगळ्या काळातील विचार अभ्यासकांचा दृष्टिकोन काय होता आपण तो पूर्ण बघणार आहोत. त्यानंतर नेहमी आपल्या बोलण्यात वाचनात येतं की डावे आणि उजवे, तर हे डावे आणि उजवे काय कन्सेप्ट आहे, त्याला आपण कसं बघता येऊ शकतं, त्यामधलं ती संकल्पना डावे आणि उजव्यांची जी संकल्पना आहे ती किती म्हणजे किती महत्वाच्या गोष्टीतनं उदयास आलेली आहे हे सर्व आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि शेवटाकडे ज्यावेळेस आपण एंड ऑफ आयडियोलॉजी बघणार आहोत त्यामध्ये आपण मग ते डिटेल जी मांडणी आहे की विचार प्रणालीचा अंत झाला आहे का, तर झाला आहे तर त्याचे नेमके काय कारण आहेत आणि त्याला प्रतिवाद काय करण्यात आलेला आहे, प्रतिवाद करण्याच्या नंतर त्यातल्या जे काही टीका होत्या त्या देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मग अशा प्रकारे आज आपलं ह्या पूर्ण लेक्चरमध्ये विचार प्रणाली हा एक टॉपिक येतो संपला आणि मग त्याच्यानंतर आपण विचार प्रणालीचे जे वेगवेगळे प्रकार बघितले होते तर ते प्रकार आपण अभ्यासायला सुरुवात करू. म्हणजे त्यामध्ये उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद ह्या सर्व विचार प्रणालींना आपण जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्या सिलेबसमधल्या विचार प्रणालीला आपण पुढच्या लेक्चरपासून मग परत सुरुवात करूया. तर यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे की विचार प्रणाली आणि राजकारण यांच्यातलं जे काही आंतरसंबंध आहे, जे त्याला इनसेपरेबल जे म्हटलेलं आहे, अविभाज्य घटक म्हटलेला आहे विचार प्रणाली राज्य राजकारणामधलं, तर ते कधी आलं, तर त्याचं आपण जनरली ट्रेस बघितले तर ते फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भामध्ये आपल्याला बघावं लागलं. त्या क्षणापासून म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा जो विचार होता आणि त्यातनं त्याला जे वैचारिक पाया होता त्या पायातनं विचार प्रणाली आणि राजकारण ह्याचा जो प्रवास चालू झालेला आहे तो प्रवास आजपर्यंत चालू आहे आणि एक विसाव्या शतकाच्या एंडकडं आयडियोलॉजीतलं जे काही मूलग्राहित्व आहे त्यातलं रॅडिकलनेस जे आहे ते कमी झालं आहे का याबद्दलचा तो डिबेट पुढं आपल्याला अभ्यासात येईल. आता हे त्यानंतर 1960 जे काळ होता तर त्या दशकापासून विचार प्रणाली मध्ये जे स्थित्यंतर आहे ते जास्त फास्ट व्हायला लागले. का तर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर पाश्चात्य जे राष्ट्र होते, युरोपियन राष्ट्र होते, त्यांचा जो काही सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पुन्हा नव्यानं उभं राहायचं होतं तो काळ, तो ट्रान्झिशन काळ झालेला होता आणि मग 60 दशकामध्ये
थॅचरिझम आणि रेगनिझमची जी एक कन्सेप्ट येते मार्गरेट थ्रेचर आणि रोनाल्ड रेगन यांच्या अनुषंगानं, मग त्यातनं काय झालंय की नव उदारमतवादी विचार प्रवाहाला या दोघांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातनं आपण एलपीजी सारख्या धोरणांकडे जायला लागलो. आता हा जो प्रवास होता या प्रवासामध्ये वेगवेगळे जे वसाहतवाद उत्तर वसाहतकालीन जे राष्ट्र होते ज्यांना नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि त्यांच्यामध्ये जे काही क्रायसिस होते त्याचा देखील त्याला एक पार्श्वभूमी होती. कारण की क्रायसिस आल्याच्या नंतर त्याला सोल्युशन हवे होते, तर ते सोल्युशन मिळण्याकरिता म्हणजे आपण भारताच्या कन्सेप्टमध्ये बघितलं तर एक 70s आपल्याला एक लक्षात येईल की 70s आपल्याकडं अन्नधान्याच्या संदर्भातल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी त्यानंतर मग त्यानंतर आपल्याला जागतिक बाजारपेठेतनं अन्नधान्य मागणी करण्याकरिता आपली एक आपली जी एक आपल्या राष्ट्राला जी एक गरज पडली. हा अशाच प्रकारच्या क्रायसिस जगातील जे काही अलिप्त राष्ट्र होते आणि बहुतांशी राष्ट्रांमध्ये ते यायला लागले, विकसनशील राष्ट्रांमध्ये ते यायला लागले. मग त्यामुळे काय झालं की नव उदारमतवादाला ती एक संधी मिळाली. तर त्या संधीमुळं जागतिक स्तरावर राज्याचं आणि पॉलिटिकल पार्टीच्या आयडियोलॉजीजमध्ये ट्रान्झिशन यायला लागले, ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं. त्याचं कारण एक होतं की जे आपण शीतयुद्धकालीन जे काही द्वंद्व बघत होतो भांडवलशाही आणि साम्यवादामधलं, तर याचा हे एक हा पीक पिरियड होता. त्यामुळे त्यामध्ये जास्त जोरामध्ये हे जे काही स्थित्यंतर आहे ते होत होते. आता ह्याच्या पुढचं जे होतं तर ह्याच काळामध्ये काय झालंय की विचार प्रणालीनं आपलं जे विचार करण्याचं क्षेत्र आहे, जो म्हणजे ज्या समस्यांना भिडण्याचं क्षेत्र आहे त्या समस्यांना भिडण्याचं क्षेत्र विस्तारित केलं आहे. विस्तारित का केलं आहे तर कारण की त्या फेजमध्ये आर्थिक जो म्हणजे सुरुवातीच्या काळापासून जो काही मुद्दा होता तो आर्थिक काय प्रारूप असायला हवं विचार प्रणालीच्या अंगाने, राष्ट्राचं आर्थिक प्रारूप काय असायला हवं, मुक्त बाजार व्यवस्था असायला हवी, राज्य केंद्रित बाजार व्यवस्था असायला हवी, आणि ह्या सगळ्या द्वंद्वातून आता विचार प्रणालीची संकल्पना बाहेर पडताना आपल्याला दिसते. मग ही बाहेर पडताना दिसते तर ती नेमकी कोणत्या दिशेने आगेकूच करत आहे बाबा, तर ती आगेकूच करते नवीन विचार प्रणाली. त्यामध्ये मग तुमचा स्त्रीवाद येतोय, पर्यावरणवाद येतोय, बहुसांस्कृतिकतावाद येतोय, मल्टीकल्चरलिझम ज्याला आपण म्हणतो, तर ह्या नवीन वादांचा उदय होणं ही जी एक कन्सेप्ट ही जो हा जो एक कळीचा मुद्दा होता त्यालाच आपण विचार प्रणालीच्या स्थित्यंतराच्या अंगाने बघू शकतो. ह्याच्या नंतरचा जो मुद्दा आहे तर तो विचार प्रणाली आणि त्यांचा सामाजिक आधार काय होता, म्हणजे एखादी विचार प्रणाली आपली स्वतःची जी मांडणी करत आहे तर ती मांडणी करताना विचार प्रणाली नेमका कोणत्या सामाजिक घटकाला टार्गेट करते आहे. आता तुम्ही हे एकदा लिहून घेऊ शकता, मी थोडं साईडला थांबतो आणि मग त्याच्यानंतर हे काय आहे ते एक्सप्लेन करतो. आता हे तुमचं लिहून झालं असेल तर तुमच्या इथं लक्षात येत असेल की आपण काल ज्या विचार प्रणालीच्या पद्धती आहेत प्रकार आहेत ते बघितल्या होत्या, त्यातल्या ह्या चार प्रकार तुम्हाला इथं दिसतंय आणि सामाजिक घटक म्हणजे ही विचार प्रणाली नेमकी कोणत्या सामाजिक घटकाला टार्गेट करते, कोणत्या सामाजिक घटकाच्या समस्येचं निराकरण केलंय असं सांगते. तर आता उदारमतवाद आहे, तुम्हाला माहित आहे की उदारमतवाद हा सुरुवातीपासून मध्यम वर्गाच्या हितसंबंधांसाठीची एक मांडणी करत होता. त्यामध्ये मग तो स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये आणि मध्यम वर्गाला त्या जी काही राज्यव्यवस्थेची फ्रेमवर्क आहे त्या राज्यव्यवस्थेच्या फ्रेमवर्कमध्ये त्यांना संरक्षण मिळावं, त्यांची भरभराटी व्हावी याकरता तो एक मांडणी करत होता. मग त्यामुळे आपल्या लक्षात येईल उदारमतवाद हा मध्यम वर्गाच्या अनुषंगानं मांडणी करतोय. पुराणमतवाद जो आहे तो पुराणमतवाद हा सरंजाम समूह जे होते आणि जे अभिजन होते ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्या समूहाच्या हितसंबंधांना पुढे रेटतो आणि ते पुढे रेटण्याचं एक कारण काय असतं की ते यथास्थितीवादी आहे. त्यांना म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या की सरंजामी व्यवस्था असताना फ्युडलिझम असताना ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता केंद्रित आहे आणि ज्या लोकांना माहित आहे की आता ही सत्ता आपण गेल्याच्या नंतर आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे किंवा अभिजनांच्या संदर्भामध्ये ही आपल्याच क्लासमध्ये राहणार आहे हे ज्या वेळेस त्या लोकांना कळतं त्यावेळेस त्यांचं साहजिक आहे की त्यांना ती व्यवस्था तशीच असावी
याकरता ते प्रयत्न करणार आहेत. मग ते विचार कोण मांडतं तर ते पुराणमतवाद मांडतो. मग त्यामुळे काय होतं की पुराणमतवाद जी स्थिती आहे तिला तिचं संरक्षण करण्याकरताची मांडणी करत असल्या कारणाने ना तो सरंजामी समूह आणि अभिजानांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या हितसंबंधांना पुढे नेण्याचं काम करतो. ह्याच्यानंतरचा जो आहे तो समाजवाद आहे. समाजवाद म्हटल्यावर आपल्याला लक्षात येईल की समाजवादाची जी मांडणी होती किंवा मग त्याच्यानंतर समाजवादाचं जे क्रांतिकारी स्वरूप आपल्या समोर येतं ते म्हणजे साम्यवाद. त्या साम्यवादाचा जो मूळ पाया आहे मार्क्स. तर मार्क्स कोणाबद्दल बोलतोय तर मार्क्स बोलतोय कामगारांबद्दल. लेनिन ज्यावेळेस त्यांना रशियन राज्यक्रांती घडवून आणलेले तर लेनिन काय कशाबद्दल बोलतोय तर लेनिन हा कामगारांच्या संदर्भामध्ये बोलतोय. म्हणजे समाजवादाची जी पूर्ण मांडणी आहे ती कामगारांचं शोषणातून मुक्ती करणं आणि कामगारांचं राज्य स्थापन करणं ही आहे. म्हणजेच तो कामगारांच्या हितसंबंधांच्या अनुषंगानं सर्व मांडणी करतो. म्हणून समाजवाद हा कामगारांच्या संदर्भामध्ये मांडणी करतोय. त्याच्यानंतर स्त्रीवाद. स्त्रीवादामध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यात नावत स्त्रियांचा उल्लेख आहे, त्यामुळे स्त्रियांचे जे हक्क आहे आणि मग त्यामधनं तुम्हाला लक्षात येईल की स्त्रीवाद कशाबद्दल बोलतोय तर स्त्रीवाद ही स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलतोय. स्त्रीवाद हा जेंडर आणि सेक्स आणि जेंडर या डिबेट बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर जे मतदानाचा हक्क आहे त्या संदर्भामध्ये स्त्रीवाद बोलतोय. त्यानंतर रॅडिकल फेमिनिझमचे जे फेज आहेत त्यामध्ये मग स्त्रियांच्या शोषणाच्या संदर्भामधल्या ज्या काही चळवळी आहेत ह्या सर्व अनुषंगाने स्त्रियांचं जे काय आहे स्त्रियांचं शोषण कसं कमी होता येईल स्त्रियांच्या शोषणांना अधोरेखित करण्याचं काम स्त्रीवाद करतो. म्हणून मग स्त्रीवाद हा स्त्रियांच्या हक्कासाठी मांडणी करतो हे आपल्याला दिसतंय. ह्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कारणे. आता स्थित्यंतराचे कारणे काय आहेत बाबा नेमके, तर स्थित्यंतराचे वेगवेगळे कारणे असल्या कारण ते आपण कारणे आता बघणार आहोत. आता ह्याच्यामधलं सगळ्यात पहिलं कारण त्यांनी काय दिलेलं आहे आपण की सरंजामी ते औद्योगिक हे भांडवलशाहीचं स्थित्यंतर झालेलं आहे. म्हणजे सरंजामशाही जी व्यवस्था होती फ्युडलिझम जे होतं आणि जे उत्पादन साधनं होते ते कृषी केंद्रित होते जमीन केंद्रित होते त्यांचं स्थित्यंतर होऊन औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाल्या कारणानं औद्योगिक भांडवलशाहीचा उदय आला आणि संसाधनाच्या प्रारूपामध्ये बदल झाल्या कारणानं मग जे काही विचार प्रवाह आलेले आहेत ते विचार प्रवाह उदयास आले. म्हणजे सुरुवातीला तुम्ही लक्षात आले ज्यावेळेस फ्युडलिझम होतं त्यावेळेस पुराणमतवाद्यांचा एक वर्चस्व होतं. त्यानंतर ज्यावेळेस औद्योगिक क्रांती आली तर औद्योगिक क्रांतीच्या पहिल्या फेजमध्ये ज्यावेळेस भांडवलशाहीचा उदय झाला तर त्या भांडवलशाहीला म्हणजे इंडस्ट्रीयल भांडवलशाही जे आपण म्हणतो औद्योगिक भांडवलशाही आहे मग त्या अनुषंगाने उदारमतवाद आला. मग उदारमतवाद आल्याच्या नंतर उदारमतवाद मध्ये ज्यावेळेस भांडवल औद्योगिक भांडवलशाहीमध्ये कामगारांचं शोषण व्हायला लागलं तर मग त्याच्यानंतर काय आलं तर त्यानंतर मार्क्सवाद आला समाजवाद आला. मग हे जे स्थित्यंतर आहेत ते स्थित्यंतराचे कारण हे उत्पादन साधने आणि ते साधने साध्य करण्याकरताचा समूह याच्या अनुषंगानं आपल्याला बघता येईल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते ट्रान्झिशन आहे म्हणजे सामाजिक आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचा उदय झालेला आहे. आता वैयक्तिक अभिव्यक्तीचा उदय झालाय किंवा सामाजिक अभिव्यक्तीचा उदय झालाय म्हणजेच काय. आता अभिव्यक्तीचा उदय ह्याला तुम्ही ओळख म्हणजेच आयडेंटिटी तुम्ही ह्याला आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या दृष्टीनं बघू शकता. आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या दृष्टीनं आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीला बघतो आहोत तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मग स्त्रियांची आयडेंटिटी आहे दलितांची आयडेंटिटी आहे कामगारांची आयडेंटिटी ही सामूहिक होती. त्याच्यानंतर जे पर्यावरणवादी चळवळी आहेत त्याच्यामध्ये समूहाच्या हित म्हणजे पर्यावरण ऍज अ समूहाच्या हितसंबंधाकरताची ती एक मांडणी होती. म्हणून मग ज्यावेळेस सामाजिक तसेच वैयक्तिक अभिव्यक्ती उदयाला आल्या त्यामुळं त्या समूहाला किंवा त्या वैयक्तिक घटकाला आपल्या हितसंबंधाच्या रक्षणाकरिता मांडणी करणं गरजेचं होतं आणि त्या गरजेच्या असलेल्या गोष्टीमुळेच विचार प्रणालीचे स्थित्यंतरे घडून येत होते. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो शासक वर्गातील बदल. आता हा शासक वर्गातील बदल म्हणजे नेमकं काय आहे तर जे शासनकर्ते आहेत त्यांच्या विचार प्रणालीमध्ये बदल होतोय कारण लोकशाही प्रणाली आल्याच्या नंतर किंवा बहुपक्षीय सरकारांच्या संदर्भामध्ये झालं की त्यामध्ये मग डाव्यांचं उजव्यांचं यांच्या ज्या सत्ता ज्यांच्या हाती जाईल त्या सत्तेच्या अनुषंगानं सत्ताधारी पक्षाच्या विचार प्रणालीच्या अनुषंगानं
ती जी एक स्पर्धा तयार झाली आणि लोकांच्या समोर ज्यावेळेस तुम्ही मतदारांच्या समोर जात आहात तर मतदारांच्या समोर तुमची आयडियोलॉजी काय आहे. म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये काँग्रेस जे वैज्ञानिक समाजवादाची जी मांडणी करतो आहे तर तो जनतेकडे जाताना वैज्ञानिक समाजवादाच्या आमच्या समाजवादी अंगानं आम्ही या देशाची जडणघडण करणार आहोत ही मांडणी करतो आहे. त्यामुळे त्यानंतरचे जे काही आपले इलेक्शन होत गेले त्या इलेक्शन मध्ये पॉलिटिकल पक्ष जे होते तर वेगवेगळे आयडियोलॉजीचे पक्ष सत्तेत आले. मग त्यानंतर मग सेंटर टू लेफ्ट म्हणायला लागले काँग्रेस स्वतःला नंतरच्या फेजेसमध्ये. मग हे जे होतं यातनं असं झालंय की वेगवेगळे राजकीय पक्ष उदयाला आले त्यांचा एक स्वतःचा आयडियोलॉजिकल बेस तयार आला आणि त्यातनं मग परत विचार प्रणालींमध्ये स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेतनं हे सर्व स्थित्यंतर घडत होतं. त्याच्यानंतरच एक कारण होतं ते म्हणजे आर्थिक तत्वज्ञानातील द्वंद्व. आता आर्थिक तत्वज्ञानातील द्वंद्वाचं बेस्ट उदाहरण काय सांगतंय तर आर्थिक तत्वज्ञानाचं बेस्ट उदाहरण आहे उदारमतवाद आणि दुसरं काय आहे तर मार्क्सवाद. तर हे ज्या वेळेस दोन वेगवेगळे तत्व आहेत ते तत्व सांगतायत की आर्थिक जो आधार आहे तो काय असायला हवं. मग त्यामुळं वेगवेगळे विचार प्रवाह पुढे आले. मग त्यातनंच पुढं काय झालं की मग उदारमतवादामधले स्वतःचे जे सेल्फ करेक्शन्स होते त्यामध्ये मग काय आलं अभिजात उदारमतवाद आहे आधुनिक उदारमत्व आहे आणि नव आधुनिक उदारमतवाद आहे. मग हे ट्रान्झिशन होते उदारमत ह्या विचार प्रणालीमधले आणि मग ते ऍज सच पूर्ण आपण जर कॉम्प्रिहेन्सिव्हली बघितलं तर ते विचार प्रणालीमधलं स्थित्यंतर होतं. मग तसंच तुम्ही मार्क्सवादाच्या संदर्भात बघितलं तर क्लासिकल मार्क्सिझम होता आणि त्यानंतर काय आलं तर नव अभिजात नव मार्क्सवाद आला सॉरी नव मार्क्सवाद आला. तर मग हे जे ट्रान्झिशन होतं तेच आपण विचार प्रणालीचं ट्रान्झिशन म्हणतो आणि मग ते त्यातले महत्वाचे मुद्दे ठरतात. आता त्याच्यानंतर काय झालंय की 1917 रशियन राज्यक्रांती घडवून आली. रशियन राज्यक्रांती आल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे की सर्वात पहिलं समाजवादी राजवट सर्वात पहिली समाजवादी राजवट रशियामध्ये स्थापन झाली आणि या कारणाने उदारमतवादी विचार प्रवाहाला एक पर्याय निर्माण झाला. कॅपिटलिस्ट जी आयडियोलॉजी होती तिला एक पर्याय निर्माण झाल्या कारणानं मग विचार प्रणालीमध्ये वेगवेगळे विचार प्रवाहांना नवीन संधी दिसायला लागली. यानंतरच काय झालं की लघु विसावे शतक. आता लघु विसावे शतक म्हणजे काय इंग्लिशमध्ये त्याला शॉर्ट 20th century म्हणतात. आता शॉर्ट 20th century का म्हणतात कारण की 1945 जे सेकंड वर्ल्ड वॉर झालं त्याच्यानंतर ते 1990 जे काळ आहे आता इथं काय झालंय की सेकंड वर्ल्ड वॉर संपतंय तुमचं आणि इथं 1900 काय होतं USSRचा पाडवा होतोय. तर USSRचा पाडवा झाल्याच्या नंतर आणि झाड्यापर्यंत आणि वडवरच्या सेकंड म्हणजे हा शीतयुद्धकालीन कालखंड आहे तुमच्या ते लक्षात आलं असणार आहे आतापर्यंत की शीतयुद्धकालीन कालखंडामध्ये वेगवेगळ्या विचार प्रणालीमध्ये आणि विशेषतः भांडवलशाही आणि समाजवाद यातली जी द्वंद्व होतं यातली जी स्पर्धा होती यातनं आणखीन नवीन विचार प्रणालीच्या जी मांडणी आहे त्यामध्ये आणखीन आपल्याला ती स्पर्धात्मकता दिसते. त्यानंतर मग त्यानंतर जे का होत आहे USSRच्या पाडवाच्या नंतर ज्यावेळेस जागतिक स्तरावर जागतिकरण जो वारा आलं जसं भारतात आपण 90s बघतोय की आपल्याकडे LPG धोरण आलेलं आहे त्या LPG धोरणाच्या नंतर मग नव डाव्या आणि नव उजव्यांचा उदय होतो. नव डाव्या आणि नव उजव्यांचा उदय होण्याचं कारण काय असतं तर त्याचं कारण असं होतं की नवउदारमतवादी जी व्यवस्था आहे त्यातनं जे शोषण निर्माण होत आहे त्यातनं जे काही आर्थिक अरिष्ट निर्माण होत आहे त्या म्हणजे तुम्ही त्याला पार 2008 बघू शकता की 2008 नंतर जे काही आर्थिक मंदी आलेली आहे त्यानंतर मग उदारमतवादातलं जे अंतर्द्वंद्व आहे ते अधोरेखित होत आहे आणि ते अधोरेखित होण्याच्या कारणाने तुम्हाला त्याला पर्यायी व्यवस्था पर्यायी विचार मांडण्याची गरज निर्माण झाली. यातनं मग नव डावे आणि नव उजव्यांची उदय होतोय आणि त्याच्यानंतर मग हे नवीन विचार प्रणालीचा उदय जो आपण पहिलेच बघितलेला आहे की ज्यामध्ये पर्यावरणवाद स्त्रीवाद त्याच्यानंतर
वेगवेगळे जे काही प्रवाह आहेत नवमार्क्सवाद वगैरे हे आपण यामध्ये बघूयात. मग हे विचारप्रणालीचे स्थित्यंतराचे आपल्याला इथे कारण दिसून येत आहे. आता याच्यानंतर आपण यामध्ये आता बघणार आहोत की अभिजात विचारप्रणाली आणि नव विचारप्रणाली कोणत्या आहेत. क्लासिकल जे पॉलिटिकल आयडियोलॉजीज होत्या आणि ज्या न्यू आयडियोलॉजीज आहेत तर त्या नेमक्या कोणत्या आहेत. कारण हे का गरजेचं आहे तर तुम्हाला एक लक्षात येईल की ज्यावेळेस एंड ऑफ आयडियोलॉजी हा थेसिस आपण आता ही आपली जी काही इथनं जी चर्चा होत आहे तिचा शेवट हा एंड ऑफ आयडियोलॉजी थेसिसच्या संदर्भात आहे. म्हणजे आपण या लेक्चरमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीपासून तर ते 20व्या शतकातल्या आत्ताच्या रिसंट मांडणीपर्यंत इतक्या मोठ्या स्पेक्ट्रमच्या संदर्भामध्ये विचार प्रणालीचं ट्रान्झिशन बघत आहोत. मग हे ट्रान्झिशन बघत असल्या कारणानं आपल्याला हे पूर्ण अभिजात विचार प्रणाली कोणत्या होत्या, नवीन विचार प्रणाली कोणत्या आहेत हे सर्व बघावं लागत. आता ह्यातलं जे डिफरन्स म्हणजे डिफरन्सेस इन द सेन्स की यामधले जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघूयात. आता अभिजात विचार प्रणाली आहेत तर त्या कोणत्या होत्या. उदारमतवाद होतं, पुराणमतवाद होतं म्हणजे लिबरलिझम, कन्झर्वेटिव्हिझम, समाजवाद, सोशलिझम, नॅशनलिझम म्हणजेच राष्ट्रवाद, अराज्यवाद म्हणजे अनार्किझम आणि फॅसिवाद म्हणजे जे फॅसिस्ट आयडियोलॉजी होती ती. तर ह्या ज्या होत्या ह्या अभिजात विचार प्रणाली होत्या. आणि ह्याच्या पुढच्या ज्या विचार प्रणाली आहेत त्यांना आपण नवीन विचार प्रणाली म्हणूयात. तर नवीन विचार प्रणाली कोणत्या कोणत्या होत्या. एक स्त्रीवाद होतं. स्त्रीवादाची तशी मांडणी ही खूप म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या त्या फेज मधली असली तरी आपण त्यांना नव विचार प्रणालीच्या अंगाने बघतो. कारण की यामध्ये आयडेंटिटी बेस्ड आयडियोलॉजींचा एक उदाहरण आपण त्यामध्ये दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर हरित विचार प्रणाली आहे. नंतर बहुसंस्कृतिक वाद आहे. ह्याला ग्रीन आयडियोलॉजी म्हणता येईल. ह्याला फेमिनिझम, ह्याला मल्टीकल्चरलिझम. मी आता मराठी सोबत इंग्लिश पर्यायी शब्द देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून आपण इथे इंग्लिश शब्द लिहिलेले नाही आहेत परंतु ज्यावेळेस तुम्ही काही रिसोर्सेस ज्यावेळेस इंग्लिशमध्ये वाचाल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचा अडथळा यायला नको की नेमकं बहुसंस्कृतिकतावाद म्हणजे सरांना नेमकं काय म्हणायचं होतं. तर ते मल्टीकल्चरलिझम आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला पुढे वाचताना सोप्या पडतील आणि किंवा तुम्हाला प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला बघायचे आहेत तर आपण ज्यावेळेस नोट्स लिहू त्यामध्ये की टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या बायलिंग्वल असतील. म्हणजे इंग्लिशमध्ये कंसामध्ये आपण इंग्लिशमध्ये लिहू आणि त्याला मराठीत काय म्हणतात त्याचा मराठी एक शब्द जो आहे तो आपण तिथं लिहूयात. म्हणजे ते तुम्हाला प्रश्न आता काय होतं की UPSC मध्ये आणि MPSC मध्ये प्रश्न समजणं हा खूप महत्वाचा घटक असतो ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपरकडे जाता. त्यामुळे आपण ते तर लिहून देणारच आहोत. तरी पण मी आता लेक्चरमध्ये देखील ज्या की टर्मिनॉलॉजी आहेत त्याचे इंग्लिश शब्द देखील तुम्हाला सांगणार आहे. आता हे मूलतत्ववाद जो आहे तो फंडामेंटलिझम आहे. उत्तर वसाहतवाद यालाच आपण पोस्ट कॉलोनियलिझम म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि जे पॉप्युलिझम जो एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे की वेगवेगळ्या जागतिक स्तरावर वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत किंवा नेते आहेत तर ते पॉप्युलिस्ट मेजर्स घेण्याकडं त्यांचा कल आहे. पॉप्युलिस्ट मेजर घेण्यातनं मग त्याचं पुढचं रूपांतर हे राष्ट्रवादाच्या अनुषंगाने मांडणे हे आहेच परंतु ती स्वतः एक वेगळी आयडियोलॉजी आहे पॉप्युलिझम. म्हणजे मग त्याला आपण मराठीमध्ये लोकानुनयन वाद म्हणतो. कधी कधी तुम्हाला एक लक्षात येईल की मराठी टर्म्स ज्या आहेत त्या जास्त अवघड आहे इंग्लिश टर्मपेक्षा परंतु ते फक्त की टर्मिनॉलॉजीच्या संदर्भात. बाकी तुमचं थॉट प्रोसेस करता रिजनल मीडियम खूप चांगलं असतं जेणेकरून तुम्हाला विचार करताना सोपं जातं आणि ती मांड ज्यावेळेस तुमचं म्हणजे काय की तुमची विचार करण्याची भाषा आणि उत्तर लिहिण्याची भाषा एक असते तर त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि त्यामुळे तुम्हाला ते फ्लो देखील मेंटेन असतो. आणि म्हणजे हा पेपर जो आहे तुम्हाला तुमची लिखाणाची स्पीड पेक्षा विचारांची स्पीड चेक करणार आहे हे तुम्ही एक लक्षात ठेवा. हे प्रत्येक पेपरमध्ये हे लागू होतं. तर डिस्क्रिप्टिव्हचं तेच आहे की तुम्ही किती फास्ट विचार करता आणि किती वेगवेगळ्या अंगाने विचार करता हे देखील खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्या पुढचं जे आहे ते आहे नव विचार प्रणालीच्या उदय विवादावरील परिणाम. आता विचार प्रणालीचा एंड ऑफ आयडियोलॉजी हा जो डिबेट आहे तर त्या डिबेटवर नवीन आयडियोलॉजी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यांनी काय प्रभाव निर्माण केला हे आपल्याला या घटकामध्ये बघायचं आहे. आता त्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आर्थिक ते सांस्कृतिक. आता आर्थिक ते सांस्कृतिक म्हणजे काय तर विचारधारेचं विचार प्रणालीचं
जो मूळ पाया होता, विचार करण्याचा जो पाया होता, तो कोणती समस्या? आर्थिक समस्या की सांस्कृतिक समस्या? आता सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की सुरुवातीच्या काळामध्ये उदारमतवादी मांडणी जी आहे, समाजवादी मांडणी आहे, यांचा पाया हा इकॉनॉमिक रिसोर्सेस कोणाला मिळायला हवेत याच्यावरती आहे. आता इकॉनॉमिक रिसोर्सेस कोणाला मिळत आहेत ह्यावरनं ज्यावेळेस ते मांडणी करत आहेत, तर त्यामुळे त्यांचा पाया काय झाला, का तो आर्थिक झाला. आता ह्याच्यानंतर जे आहे तर ते मल्टीकल्चरलिझम जे आहे, त्याच्यानंतर पोस्ट कॉलोनियलिझम जे आहेत, हे जे थॉट आहेत, हे थॉट सांस्कृतिक आयडेंटिटीला खूप महत्व देतात. सांस्कृतिक आयडेंटिटीच्या अनुषंगानं ही मांडणी ते करत असतात. मग त्यामुळं आपल्याला एक नवीन विचार प्रणाली उदयाला आला, म्हणजे त्यांनी आर्थिक जो पाया आहे तो सांस्कृतिक पायाकडं पुढे नेला आहे. मग हा एक परिणामकारक घटक होता. त्यानंतर मग त्यातले हे दोन मुद्दे होते की आर्थिक आयामातील विभागणी दुसर झाली. आता आर्थिक आयामातील विभागणी दुसर का झाली आहे, तर ह्याचं कारण आहे की आपण ज्यावेळेस बघतोय की जागतिक स्तरावर ज्या वेगवेगळ्या विचार प्रणाली आहे, वेगवेगळ्या विचार प्रणालीच्या आधारित ज्या राज्यव्यवस्था आहेत, तर त्यांच्यामधलं जे काही मॉडेल आहे, देशाच्या इकॉनॉमीचं जे मॉडेल आहे, म्हणजे भारताच्या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर आपण सुरुवातीपासून अलिप्ततेचं धोरण घेतो आहोत आणि सेंटर टू लेफ्ट अशाच, म्हणजे आता राईट विंग किंवा राईट आयडियोलॉजी भारतामध्ये सत्तेत असली तरी या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये सेंटर टू लेफ्ट स्वतःला ते म्हणायचे. तर ह्या दोन आयडियोलॉजी जरी असल्या तरी पण आपलं जे प्रारूप होतं त्यामध्ये आपण काहीच ट्रान्झिशन बघितलं, म्हणजे पोस्ट 2014 आणि प्री 2014 आपल्याला असं काही ऍज सच पूर्ण डिफरन्स दिसत नाहीये की ज्यामध्ये आपण सांगू शकतो की आपली आर्थिक जी विकासाची पद्धत आहे ती आपण पूर्णतः बदल. हा मग तुम्ही त्यामध्ये जास्त प्रायव्हेटायझेशनच्या बद्दल तुम्ही एक आर्ग्युमेंट करू शकता, किंवा त्याच्यानंतर क्रोनी कॅपिटलिझमचा जो विरोधी पक्षांचं जी आर्ग्युमेंट आहे ती असू शकते, परंतु ऍज सच जो मूळ पाया आहे तो 1991 पासून आपला तो सेमच आहे, तो LPGचाच आहे आणि आपण प्रायव्हेट आणि पब्लिकला हातात हात घालूनच चालायला आपलं ते प्रारूप आहे. त्याचसोबत तुम्ही इव्हन चीनच्या बाबतीत देखील बघितलं तर त्यांची राजकीय जी काही संरचना आहे ती कम्युनिस्ट आहे, साम्यवादी आहे, किंवा रशियाच्या बाबतीत देखील तोच प्रॉब्लेम आहे, परंतु त्यांची आर्थिक जे आहे, आर्थिक बाजूमध्ये ते जवळजवळ नव उदारमतवादी आर्थिक मांडणीकडं झुकलेले दिसत आहेत, किंवा त्यांचे ते व्यवस्थेचं ते व्यवस्थेनं ते अंगीकृत केलं आहे. मग तो घटक आहे नवीन ज्यावेळेस विचार प्रणाली आलेले आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक आयामातली विभागणी दुसरं झाल्या कारणाने त्यांना मग ते सांस्कृतिक आयाम जो आहे तो आयाम बघणं गरजेचं वाटलं. त्याच्यानंतर जे आहे तर नवीन आयडियोलॉजीज काय करताय की ते लोकांचे मूल्य काय आहेत, त्यांच्या धारणा काय आहेत, त्यांच्या जीवनाची रीत काय, म्हणजे वे ऑफ लाईफ कशी हवी आहे, त्यानंतर त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, त्यांचं परसेप्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडं जास्त भर देत आहेत. मग ह्या गोष्टींकडे जास्त भर देण्यामुळे हा जो नवीन विचार प्रणालीचा पुढचा मुद्दा असतो तो ते व्यक्तिवादी जास्त होतात. आता व्यक्तिवादी मांडणी करण्याकरता त्यांचा कल असतो. त्याच्यानंतरचा जे आहे तो आपण बघूया की सामाजिक राजकारण आणि ओळखीचं राजकारण, म्हणजे सोशल पॉलिटिक्स अँड आयडेंटिटी पॉलिटिक्स मधलं ते एक द्वंद्व आहे, ज्यामुळे देखील विचार प्रणाली आपल्याला नवीन विचार प्रणालीचं जे काही विश्व आहे ते दिसायला सुरुवात होते. म्हणजे ह्यातलं आपण जे आत्ता मांडत होतो ते म्हणजे व्यक्तिवाद. व्यक्तिवाद जो आहे तो आयडेंटिटी बेस आहे, आयडेंटिटीला जास्त अधोरेखित करणार आहे. इव्हन स्त्रीवादामध्ये देखील सामूहिक आयडेंटिटीच्या संदर्भामध्ये मांडणी आहे. मग हे आयडेंटिटी पॉलिटिक्स किंवा आयडेंटिटी क्राइसिसचा जो काही विवाद आहे, जो काही डिस्कोर्स आहे, तो आपल्याला नवीन विचार प्रणालीच्या मांडणीमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे अभिजात विचार प्रणालीची चिकित्सा. आता अभिजात ज्या विचार प्रणाली, क्लासिकल ज्या आयडियोलॉजीज होत्या त्यांचं क्रिटिसिझम झालं किंवा त्यांच्याकडे क्रिटिकली बघण्यात आलं, त्याची चिकित्सा करण्यात आली आणि त्या क्रिटिकल इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला काय लक्षात येतं की त्यामध्ये नेमके वेगवेगळे काय प्रभाव होते किंवा कोणत्या अंगाने ते क्रिटिसिझम झालं. तर त्यातलं सगळ्यात पहिलं जे होतं ते उत्तर वसाहतवादी होतं. तर उत्तर पोस्ट कॉलोनियल जे आहे, तर पोस्ट कॉलोनियल थॉट जो आहे तो तुमच्या लिबरलिझम किंवा मार्क्सवाद समाजवाद ह्याच्या ज्या साच्या पद्धतीला आहे त्या साच्या पद्धतीवर
प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि हे पाश्चात्य अंगानं केलेली मांडणी आहे. आमची जे आता नुकतेच वसाहतवादातून बाहेर पडलेले देश आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ह्यात काही मांडणी आहे आणि मग त्या दृष्टीने पुढची मांडणी काय करायला काय करायला हवी ते त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा जो मुद्दा होता तो आता अध्यापनाचे निर्वसाहतीकरण. म्हणजे काय होतं की जे करिक्युलम होतं म्हणजे विचार प्रणाली राज्यशास्त्र ह्याचं जे करिक्युलम होतं ज्याचं अध्यापन क्षेत्र होतं तर ते काय झालं की जसं पोस्ट कॉलोनियलिझम आलं ज्यावेळेस वेगवेगळे देश नवीन देश उदयास येत होते त्यामुळे काय झालं की ते सर्वदूर पसरलं. सर्वदूर पसरल्या कारणानं काय झालं की त्या गोष्टीचा अभ्यास करणारे लोक वाढले. लोक वाढले त्यांचं आता समजा एखादी गोष्ट आहे ज्या गोष्टीकडे आता समजा उदाहरण घ्यायचं झालं तर मराठीमध्ये चित्रपट हे आपण उदाहरण घेऊयात. आता मराठी चित्रपट आपण ज्यावेळेस सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काहीतरी एक चेंजेस होते. आता ते नेमके चेंजेस काय आहेत तर सुरुवातीच्या काळात काय होतं की चित्रपट निर्मिती किंवा चित्रपट बघणं चित्रपटामध्ये काम करणं ह्याच्यामध्ये एक ठराविक समुदाय असायचा किंवा समूह असायचा की त्यांच्या पुरतं ते सुरुवातीला ते काही घरांपुरतं काही घराण्यांपुरतं मर्यादित होतं नंतर ते काही ठराविक समूहांपुरतं मर्यादित झालं. त्याच्यानंतर जे पुढचा काळ आला तर पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्यामध्ये नवीन लोक यायला लागले परंतु ती चौकट जी होती तर ती सेम होती. ती त्या चौकटीमध्ये असं क्वालिटेटिव्हली काहीच चेंजेस झालेले नाही. मग ते क्वालिटेटिव्हली चेंजेस झाले नाहीत ते का नाही झाले तर जे नवीन लोक आले होते ते नवीन लोक त्याच व्यवस्थेमध्ये स्वतःला सामावून घेत होते त्याच चौकटीमध्ये स्वतःला सामावून घेत होते आणि त्याच्यानंतरचा जो फेज आला तर तो जे कथानक होते त्या कथानकाच्या दृष्टीनं अभिनयाच्या दृष्टीनं आणि दिग्दर्शनाच्या दृष्टीनं वेगवेगळे समूह आले आणि ते वेगळे समूह पार्टिसिपेट करून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे तयार करायला सुरुवात केली. म्हणजे आपण जसं 2010 नंतरचा जो काळ बघतो आहोत तर त्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या कास्ट रिलीजन त्याच्यानंतर जेंडर ह्याचं अभिव्यक्ती आपल्याला त्या सिनेमामध्ये दिसते. मग हे का झालं तर कारण त्यामध्ये येणारे ज्याचा अभ्यास करणारे त्यामध्ये पार्टिसिपेट होणारे लोक वाढले. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतात त्या तितक्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मांडण्या त्या विषयाच्या संदर्भात होतात. म्हणून ज्यावेळेस जागतिक स्तरावर पाश्चिमात्य देशांच्या केंद्रित असलेला जे काही अभ्यास होता आयडियोलॉजीचा तो ज्यावेळेस पूर्वेकडे वळला आशियान कंट्रीज मध्ये वळला तर त्याच्याकडलं बघण्याची दृष्टी वेगळी होती. त्यामुळं नवीन विचार प्रणालीच्या मांडणीमध्ये नवीन काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं म्हणून मग विचार प्रणालीमध्ये ते ट्रान्झिशन आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर विश्वजन्य हितवाद म्हणजे कायच युनिव्हर्सलिझम म्हणजे आयडियोलॉजीज मध्ये जे सुरुवात सर्वात पहिल्यापासूनच आणि महत्वाचा जो अडथळा होता तो एक ठराविक पाश्चिमात्य विचारांच्या समाजाच्या अनुषंगन मांडणीचा होता. तर तो मांडणी पुढे जा ती मांडणी आपण कमी करून आता त्याला एक वैश्विक मांडणी मांडणं गरजेचं आहे हे पुढच्या काळामध्ये आपल्या लक्षात येतं. त्यानंतर काय होतं की प्रबोधनाचं जी संकल्पना होती तर आयडियोलॉजीच्या सुरुवातीला प्रबोधनाच्या काळाचा प्रभाव होता परंतु तो एक ठराविक काळाच्या नंतर तो प्रभाव कमी होत गेला. मग नंतर ज्यावेळेस पोस्ट कॉलोनियलिझम मध्ये आलंय तर त्यावेळेस ह्या नवीन सोसायटीज म्हणजे आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील बघतो की भारतामध्ये प्रबोधन हे नंतरच्या काळामध्ये आलं. मग हे जे होतं ते प्रबोधनाचा इफेक्ट वेगवेगळ्या विचार प्रणालींच्या उदयास कारणीभूत ठरला. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत तर आता ही जी कन्सेप्ट आहे ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. ऍक्च्युली तीन ट्रान्झिशन्स आहेत तीन प्रकारे डावे आणि उजवे हे जे आहे डावे विरुद्ध उजवे ही जी मांडणी आहे तर ते तीन प्रकारे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता आपण ते हळूहळू बघूयात की नेमकं काय म्हणणं आहे. त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट करू की पहिले डावे आणि उजवे कशाला म्हणायचं हे पहिले बघूयात आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या डायग्रामला एक्सप्लेन करून सांगतो. आता त्यांच्या डावे म्हणजे आता हे डाव्यांच्या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की डावे म्हणजे लेफ्ट एक मिनिट मी याचा कलर चेंज करतो. सॉरी
डावे म्हणजे लेफ्ट आणि हे जे आहे ते म्हणजे राईट. तर डावे आणि उजव्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण ज्या वेळेस आपला सामाजिक जो राजकीय डिस्कोर्स आहे त्या डिस्कोर्स मध्ये आपल्याला लेफ्ट आणि राईट ची जी कन्सेप्ट आहे त्यांच्यातले जे द्वंद्व आहेत ते आपल्याला माहित असतं, परंतु नेमकं लेफ्ट काय आहे बाबा आणि राईट काय आहे हे आपल्याला बघणं आवश्यक आहे, जेणेकरून पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणताना आपण ढोबळमानानं तू अमुक पक्षाचा समर्थक आहे म्हणजे तू लेफ्ट आहे किंवा तू अमुक पक्षाचा समर्थक आहे म्हणजे तू राईट आहे असं ढोबळमानानं म्हणणं आपल्याला सोबत नाही. त्यामुळे आपल्याला ह्याच्यातलं मेन जे डिफरन्सेस आहेत ते लक्षात असणं गरजेचं आहे. आता ह्यातला पहिला जो मुद्दा आहे तर जे लेफ्ट आहेत ते प्रागतिक असतात, प्रागतिक म्हणजे ते प्रोग्रेसिव्ह आयडियोलॉजीज मांडत असतात. तर ते का मांडतात, प्रोग्रेसिव्ह का असतात, तर त्यांना डाव्यांना ह्या समाजातील शोषित घटकातल्या लोकांच्या करता काम करायचं आहे, ते त्यांचं मेन एम आहे, त्यांच्या कल्याणाकरिता ते सर्व काही मांडणी करत असतात, त्यामुळे ते प्रागतिक असतात. त्यानंतर उजवे जे आहेत ते राईट विंग जे आहेत तर ते यथास्थितीवादी असतात. कारण की यथास्थितीवादी असण्याचं कारण काय आहे तर त्यांच्या हातामध्ये रिसोर्सेसचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, त्यांच्या हातामध्ये सत्तेचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे त्यांना ती परिस्थिती कधीच बदलू नये असं त्यांना ते वाटत असतं. त्यानंतर डावे जे आहेत ते समुदायवादी आहेत. ते समुदायवादी का आहेत तर तुम्हाला एक लक्षात येईल की समूह म्हणून कामगारांवर होणारं शोषण या समूह म्हणून एखाद्या सेक्शनवर होणार जे काय आहे म्हणजे इंडियन पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीला बघतो तर ते एक जातीची कन्सेप्ट आहे. तर समूह म्हणून कोणा जर अन्याय होत असेल तर त्यामध्ये ती मांडणी डावे करत असतात. आणि उजवे काय असतात ते व्यक्तिवादी असतात. म्हणजे तुम्ही लिबरलिझमचं जे सर्वात लेटेस्ट फेज मध्ये ज्यावेळेस बघता तर त्यात इंडिव्हिज्युअलच्या हक्काच्या संदर्भामध्ये समोर सर्व काही दुय्यम आहे, म्हणजे व्यक्तिवादी मांडणी करण्याचा उजव्यांचा जो हात आहे तो कोणीच पकडू शकत नाही. त्याच्यानंतर जे आहे आर्थिक आयाम काय असतो बाबा, तर आर्थिक आयामाच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. तर हे आर्थिक आहे. तर आर्थिक आयामामध्ये देशाची अर्थव्यवस्था कशी असायला हवी, तर आता डाव्यांचं काय म्हणणं आहे की ती हस्तक्षेपी असावी. ती हस्तक्षेपी का असावी तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस कामगारांवर काय अन्याय होत आहे, वंचित समूहावर काय अन्याय होत आहे, तर तो समूहावरील अन्याय आपल्याला नष्ट करायचा आहे, त्याकरता राज्यांना हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. राज्यांना आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. त्याकरता डावे हे हस्तक्षेपी आर्थिक प्रारूपांकडे झुकलेले आपल्याला दिसतात. पण त्याचवेळी ज्यावेळेस उजव्यांच्या संदर्भात आपण बघूया तर त्यांचं काय म्हणणं आहे की बाजार केंद्रित असायला हवं, म्हणजे ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडे ते रिसोर्सेस कॉन्सन्ट्रेटच होत जाणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या क्रोनी कॅपिटलिझम सारख्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पुढे आपल्याला बघावं लागतील. मग उजव्यांचं म्हणणं आहे की मुक्त अर्थव्यवस्था असावी. मुक्त अर्थव्यवस्था असावी म्हणजेच अर्थव्यवस्थेचं काय डिस्कोर्स आहे त्याची दशा आणि दिशा ठरवण्याचा अधिकार हा बाजारावर असायला हवा. आणि बाजारावर असायला हवा म्हणजेच ज्यांच्या हाती भांडवल आहेत तेच ह्या अर्थव्यवस्थेच्या संसाधनाचा प्रवाह नियंत्रित करू शकतात असं उजव्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर जो आहे तो मुद्दा आहे की समतेच्या संदर्भामध्ये या दोन्ही विचारांचा काय विचारांचं काय म्हणणं आहे, तर समतेच्या संदर्भामध्ये आहे की डाव्यांना समता हवी असतात. त्यामुळे इव्हन त्यांचं असं आहे की स्वातंत्र्य आणि समता ह्या द्वंद्वामध्ये डावे नेहमी समतेच्या बाजूने उभे असतात. आणि उजवे जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे उजव्यांच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस लिबरलिझम बघू त्यानंतर जो व्यक्तिवादी आकलन आहे त्यामध्ये आपण ते बघणारच आहोत, पण त्यात एक ढोबळमानानं जर बघितलं तर त्यांचं समता अशक्य आहे किंवा अनावश्यक आहे असं का म्हणतात, तर त्यांचं असं मानणे आहे की नैसर्गिकरित्याच जर मानवामध्ये काही असमानता असतील तर त्या तुम्ही का नष्ट करायच्या, म्हणजे राज्यानं इंटरफरन्स करून त्या ज्या काही असमानता आहे त्या नष्ट करण्याचं काही एक कारण नाही. मग ही एक त्यांचं
उजव्यांचं, त्यामुळं त्यांचं असं आहे की समता आणि स्वातंत्र्य द्वंद्वामध्ये ते स्वातंत्र्याच्या बाजूने अल्वेज असतात. आता हे झाल्याच्या नंतर आपण जे सर्वात सुरुवातीचं जे होतं डावे आणि उजव्याचं जी काही कन्सेप्ट होती ही लिनियर डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण ती मांडणी केलेली आहे. आता तुम्हाला ही ज्या वेळेस दोन डिफरन्सेस बघितले डावे उजवे तर तुमच्या हे लक्षात आलेलं असावं की तुम्ही नेमकं कशाला डावं म्हणू शकतात आणि कशाला उजवं म्हणू शकतात. मग आता वेगवेगळ्या ज्या आयडियोलॉजीज आहेत जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पासून आपण त्या सुरुवात करूयात, तर त्यामध्ये कोणती आयडियोलॉजी नेमकी कुठं आहे, कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये आहे याकरताची ही एक मांडणी होती. तर ह्यामध्ये ते काय सांगतात की म्हणजे प्रखर डावे, म्हणजे ह्या साईडला तुम्ही जाल तर हे झाले प्रखर डावे आणि ह्या साईडला जाल तर हे झाले प्रखर उजवे आणि हे जे आहे ते मध्यस्थ आहे असं या मांडणीमध्ये होतं. आता ह्या मांडणीत काय सांगितलं की साम्यवादी जे आहेत किंवा समाजवादी आहेत ते डावीकडे झुकलेले आहेत, पुराणमतवादी आणि फॅसिवादी ते राईटिस्ट आहे उजवीकडे झुकलेले आणि उदारमतवादी हे सेंटर टू लेफ्ट किंवा सेंटर टू राईट. तुम्ही असा कोणत्याही म्हणजे त्या ज्या रिजिम मध्ये ज्या रिजिम नुसार ते सेंटर टू लेफ्ट किंवा सेंटर टू राईट आपण ठरवू शकतो. आता ही मांडणीचा प्रॉब्लेम काय होतो की यामध्ये वेगवेगळे जे घटक आहे म्हणजे आर्थिक आयामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कम्युनिझम मध्ये देखील आणि उदारमतवादात देखील ओपन इकॉनॉमीचं मुक्त अर्थव्यवस्थेची मांडणीचा आग्रह धरणारे लोक आहेत. मग त्यामुळं हे जे आपल्याला असं सरळ लिनियर जे काही डिफरन्सिएशन आहेत ते आपल्याला मांडता येणार नाही. मग त्यामध्ये त्यांनी दुसरी जी कन्सेप्ट आली ती हॉर्स शू टाईपची कन्सेप्ट आलेली आहे. तर ती हॉर्स शू टाईपच्या कन्सेप्ट मध्ये ते असं सांगतात की इकडच्या साईडनं मग हे साम्यवाद सुरू होतो आणि इकडं शेवटाकडं फॅसिवादच्या बाजूला जातो. आता हे असं का मांडलं होतं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळेस रशियन राज्यक्रांती झाली इव्हन तुम्ही सध्याच्या चीनमध्ये जरी बघितलं तर राजकीय अंगाने जर तुम्ही त्या गोष्टीकडे बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की साम्यवादाला म्हणजे त्याचं एक सगळ्यात मोठं क्रिटिसिझम आहे की ते स्टेटला इतक्या पॉवर देऊन टाकतं की स्टेट हे ऑटोक्रॅटिक होऊन जातं किंवा टोटलिटेरियन स्टेटची निर्मिती होती. म्हणजे लेनिनच्या नंतर ज्यावेळेस स्टॅलिननं ज्यावेळेस टेक ओव्हर केलं त्यानंतर रशियामध्ये जे काही हुकुमशाही आलेली होती तर ह्या सगळ्या गोष्टींकडं म्हणजे साम्यवाद आणि फॅसिवादला ते जवळ जाणार आहे. म्हणून मग ते हॉर्स शू टाईप मधली त्यांची एक पुढची मांडणी डाव्या आणि उजव्यांच्या संदर्भात होतं. आता हे आपल्या एक जनरल अंडरस्टँडिंग करता असायला हवं जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस आयडियोलॉजीज अभ्यासणार आहात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी डिफरन्शिएट करणं हे तुम्हाला सोपं जायला हवं. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत दोन द्वंद्व होते जे लिनियर ह्याचे होतं त्यातलं एक होतं ते सर्वंकष वादाचं होतं ते आपण आता बघितलं की साम्यवाद आणि फॅसिवाद त्या संदर्भामध्ये जवळ जातो आणि अराज्यवाद जे आहे तर ते डाव्यांमध्ये पण प्रेझेंट असतो आणि उजव्यांमध्ये देखील प्रेझेंट असतो. आता हे का असं का असतं तर प्रत्येक आता जे आयडियोलॉजीचं आहे ते कम्पॅरमेंटलिझम कम्पॅरमेंटल असं डिफरन्सिएशन आहे तर इरोड झालेलं आहे त्यामुळं ही समस्या निर्माण होती. मग आता ह्या समस्येला आपण एक समस्या म्हणून बघणार आहोत की ह्याला पुढे नेऊन काही मांडणी होणार आहे हे आपल्याला आता पुढे लक्षात येईल की एंड ऑफ आयडियोलॉजी मध्ये हे जे इरोजन झालेलं आहे दोन डिफरन्सिएशन मधलं त्याला त्यांनी सरसगट एंड ऑफ आयडियोलॉजीला जोडलं होतं. मग हे आपण आता हा जो आपला डिस्कोर्स चाललेला आहे आपली जी चर्चा चाललेली आहे ती शेवटी तिथं जाऊन थांबणार आहे आणि मग त्यातनं आपल्याला पुढच्या काही मुद्दे लक्षात येतील. ह्याच्यानंतर हे तुम्हाला जे मी आता सांगत होते की विचार प्रणालीचा अंत हा जो विवाद आहे आता आपण इथं आलेलो आहोत. विचार प्रणालीचा अंत हा या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तुम्ही जर काही पुस्तकांमध्ये बघितलं तर ते तुम्हाला ह्या संदर्भामध्ये पहिला चॅप्टर जो आहे आपला राजकीय सिद्धांताचा तर ते राजकीय सिद्धांताच्या अंगाने ह्या गोष्टी राजकीय सिद्धांताच्या घटकामध्ये ह्या प्रश्नाला मांडतात की विचार एंड ऑफ आयडियोलॉजीच्या संदर्भात जे काही प्रश्न आलेले आहेत तर ते विभागणी करताना ह्या प्रश्नाला तिकडे टाकतात. परंतु ऍक्च्युली हा आयडियोलॉजी चॅप्टर मधला प्रश्न आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष म्हणजे नेमकं सुरुवातीला काय बघायचं आहे की विचार प्रणालीचा अंत म्हणजे नेमकं काय आहे, जी मांडणी काय आहे, त्यानंतर त्याच्यावर टीका काय करण्यात आली होती आणि त्या टीकेला जे काही थिंकर्स होते एंड ऑफ आयडियोलॉजीचे जे मोस्ट ऑफ द थिंकर्स हे उदारमतवादी होते तर त्यांनी काय प्रतिवाद केलेला आहे आणि मग सगळ्यात शेवटी असं आहे की एंड ऑफ आयडियोलॉजी
इट्सेल्फ एन आयडियोलॉजी अशी एक जी मांडणी आहे, किंवा मग जे एंड ऑफ आयडियोलॉजी खरंच झाली आहे की नवीन आयडियोलॉजी निर्माण होत आहे, हे द्वंद्व हे सर्व आपण आता इथून पुढे बघणार आहोत. आता ह्यातलं सगळ्यात पहिलं नाव जे आहे ते स्टुअर्ट ह्यूजेस यांचं नाव आहे. 1951 त्यांनी सर्वात पहिले जे विचार प्रणाली आहे त्यांचं पतन होत आहे आणि त्यांच्यातलं जे काही झालत्व होतं ते कमी होत चाललेलं आहे अशी त्यांनी मांडणी केली होती. मग त्याच्यानंतरचे जे काही त्याच्यानंतरचं जे काही मांडणी होती तर त्याला त्यांनी सांगितलं होतं की यातली विचार प्रणालीच्या संदर्भामधले जे काही मतभेद आहेत तर ते कमी होत चाललेले आहेत आणि आता विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे तुम्ही हे यांच्या संदर्भातले आहे. याला आपण असं करू शकत की विचार प्रणालीच्या विघटनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि यातनं काय होतंय की पुढच्या फेजमध्ये काय होणार आहे की आयडियोलॉजी मधलं जे काही एकदम तीव्र अशी जो काय फरक होता तो कमी झालेला आहे हे यांनी मांडलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की वैचारिक मतभेदांची ही पिछेहाट झालेली आहे. म्हणजे जे वैचारिक पातळीवर अर्थ म्हणजे हे वैचारिक मतभेदांची जी काय पिछेहाट आहे तर ती नेमकी ते कशाच्या संदर्भात मांडताय बाबा तर ते हे आर्थिक विचार जे होते म्हणजे राज्याचं आर्थिक प्रारूप कसं असायला हवं तर या संदर्भात ते बोलतायत. तर वैचारिक मतभेदाची पिछेहाट झाली आहे म्हणजे आर्थिक ची संरचना असायला हवी ती नेमकी कशी असायला हवी त्याच्यातला मतभेद कमी झालाय असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. मग ते दुसरं त्याच्यानंतरचा मुद्दा त्यांचा काय आहे की पद्धतीविषयक मतभेद शिल्लक राहिलेले आहेत. आता नेमकी पद्धत कशी असायला हवी वेगवेगळ्या प्रश्नांना बघण्याची ह्याचाच एक ह्याचीच एक थोडस द्वंद्व या सर्व डिबेटमध्ये राहिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्याच्यानंतर हे जे डिबेट होतं ते डिबेट पुढे घेऊन गेलेलं आहे. त्याची जी भूमिकेचा विस्तार करण्यात आलेला आहे तो रेमंड आर हे जे थिंकर आहेत त्यांनी 1955 त्यांनी या संदर्भात मांडणी केली आहे की ते म्हणतात की जे पाश्चात्य जे काही समाज आहेत त्यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष आता लयास जात आहे बाबा. वैचारिक संघर्ष काही राहिलेला नाहीये आणि वैचारिक संघर्ष राहिला नाहीये त्यामुळे काय झालंय की ज्या वेगवेगळ्या मागण्या असतात वेगवेगळ्या मागण्या समाजातील घटकांकडून येतात त्यांच्यामध्ये त्यास पूर्ण करण्यामध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न होतोय. मग त्यामुळे काय झालंय की आयडियोलॉजिकल जे काही विचार प्रणालीमधलं द्वंद्व आहे ते संपुष्टात आलेलं आहे. विचार प्रणालीचा शेवट झालेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ह्याच्यानंतरचं जे आहे तर ही मांडणी ज्यावेळेस आपल्याला होती आहे तर ह्या मांडणीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला हवी की ह्याचा नेमका पाया काय असावा. आता हा जो पाया आहे ह्या विचार प्रणालीच्या अंतच्या मांडणीतला जो पाया आहे तो आपण इथं बघूयात. आता विचार प्रणालीचं मूलग्राही स्वरूप म्हणजे जे रॅडिकल पद्धत जी होती म्हणजे काय म्हणतात ते उदारमतवाद आणि मार्क्सवादामधनं विस्तव देखील जात नव्हता ह्या प्रकारची जी मांडणी होती म्हणजे ही जी की रॅडिकलनेस होती आयडियोलॉजीच्या क्षेत्रामधली ती कमी झालेली आहे ती मागे पडलेली आहे हे सगळ्यात पहिलं आर्ग्युमेंटचा त्यांचा बेस होता. त्याच्यानंतर असं आहे की आयडियोलॉजीचं जे लोकांना आकर्षित करण्याची ही होती भावना होती ती कुठेतरी कमी पडते. म्हणजे त्यांनी सांगितलंय की लोकांना आकर्षित करण्याची भावनात्मक तीव्रता कमी झालेली आहे. मग भावनात्मक तीव्रता कमी झालेली आहे अपीलिंग जे नेचर होतं आयडियोलॉजीचं ते कमी झालेलं आहे त्यामुळे मग नॅचरली तुम्हाला एक लक्षात येईल की जर अपीलिंग नेचर कमी झालेला आहे याचा अर्थ असा होत नाही ना की अपील होतच नाहीये कमी झालेलं आहे तुमचं म्हणजे तीव्रता कमी झालेली आहे पूर्णतः नष्ट झालेला आहे का तर नाही. या संदर्भातली जी मांड म्हणजे ह्याच्यावरची जी टीका आहे त्याचा हा बेसच आहे की तीव्रता म्हणजे ज्या गोष्टीचा पाया ठेवून विचार प्रणालीचा अंत मांडण्यात आलाय त्यातच मेन फ्लॉजेस होते म्हणून त्याच्यावर टीका झालेली आहे आणि मग त्यावर परत प्रतिवाद करण्याची गरज पडली. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं जे मत होतं याच्यामध्ये की आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत एक वाक्यता झालेली आहे मग ती कोणती आर्थिक व्यवस्था आहे जिच्यात एक वाक्यता आपल्याला दिसून येते तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं होतं की मुक्त आर्थिक व्यवस्था जी आहे तर
मुक्त आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये यामध्ये एक वाक्यता वेगवेगळ्या विचार प्रणालींमध्ये झालेली आहे. म्हणजे साम्यवादी, समाजवादी, राष्ट्रीय देखील मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूला झुकलेले आहेत असा हा एक त्या विचारांचा पाया होता. आता त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो आपण आता इथं बघूयात की वेगवेगळे जे थिंकर्स होते किंवा वेगवेगळ्या ज्या काही परिषदा झाल्या होत्या त्या काळामध्ये त्यामध्ये देखील या विचार प्रणालीच्या अंताच्या संदर्भात उदारमतवादी विचारवंत मांडणी करताना आपल्याला दिसतात. आता ह्याच्यातली एक महत्वाची 1955 ची एक मिलान परिषद म्हणून होती. तर ह्या मिलान परिषदेमध्ये जो विषय होता तो स्वातंत्र्याचं भवितव्य काय आहे. तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की समाजवाद जो आहे तो इक्वॅलिटीचा तारणहार आहे, मार्क्सवाद समाजवाद, आणि उदारमतवाद हा स्वातंत्र्याचा तारणहार आहे. मग ह्या गोष्टीमुळेच ही जी उदारमतवादी विचारांच्या लोकांची जी परिषद होती, विचारवंतांची जी परिषद होती, तिचा जो विषयच होता तीच स्वातंत्र्याचं भवितव्य काय आहे इथून पुढच्या काळामध्ये. तर ही 1955 होती. यामध्ये मग तीन मुद्दे मांडण्यात आले त्यांचे की म्हणजे त्यांनी एंड ऑफ आयडियोलॉजी ह्या थीसिसलाच पुढे घेऊन गेले आणि मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जहार विचार प्रणालींचा अंत झालेला आहे. म्हणजे जे विचारातलं विचार प्रणालीचं रॅडिकलनेस आहे ते कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पश्चिमेतले जो समाज आहे त्या समाजात आर्थिक सुबत्ता आलेली आहे. आता पश्चिमेतल्या समाजामध्ये आर्थिक सुबत्ता आली याचंच कारण असं झालं, म्हणजे ह्याचाच परिणाम असा झाला आहे की वेगवेगळ्या पूर्वेकडल्या देशांना, पूर्वेकडल्या समाजाला त्या आर्थिक सुबत्तेनं आकर्षित केलेलं आहे आणि त्या प्रकारची आर्थिक सुबत्ता आपल्याकडे यावे याकरता त्यांच्यामध्ये एक वाक्यता आलेली आहे. त्याच्यानंतरच त्यांचं म्हणणं होत की परस्पर विरोधी विचार प्रणाली ज्या आहेत त्या त्यांच्या जवळीक निर्माण होत आहे. आणि मग ही मेन जो होता तर जवळीकतेचं कारण काय आहे, तर ते जवळीकतेचं कारण आहे की मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकाव झालेलं आहे. म्हणजे सगळ्या ह्या विचार प्रणालीच्या अंताच्या मांडणीचा सगळ्यात महत्वाचा पाया जो आहे तो आहे आर्थिक आयामामधल्या विचारांची पीछेहाट किंवा आर्थिक प्रारूपाची एक वाक्यता हे विचार प्रणालीच्या अंतातला सगळ्यात मेन आहे. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे थिंकर्स आहेत त्यांच्या काही पुस्तकांची नावं आहेत ती मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही लिहून घ्या. मग ते आपल्याला परीक्षेच्या उत्तर म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये ते येणं गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर पुढचं जे नाव होतं आता आपण थिंकर्स जे आहेत त्यांच्या संदर्भात बघूयात. आता डॅनियल बेल आहेत, ते काय सांगताय तुम्हाला की राजकीय मुद्द्यांवर सहमती झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काय म्हण राजकीय जे विविध विचार मुद्दे होते तर त्यामध्ये तुम्ही का काय नेमके काय कशाच्या आर्ग्युमेंटला बेस पकडला आहे, तर त्यांचं काय वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्याची जी काय संकल्पना आहे त्याला एक त्यांनी आधार पकडलेला आहे. त्याच्यानंतरच दुसरं त्यांचं म्हणणं आहे की मिश्र अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये, म्हणजे भारतात आपण ज्यावेळेस म्हणतो की आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था आहे त्या संदर्भामध्ये देखील विचार प्रणालींमध्ये एक समन्वय आलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं आणखी एक म्हणणं आहे की राजकीय बहुलतावादाचा स्वीकार केलेला आहे, म्हणजे मल्टी पार्टी डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्या समूहांना रिप्रेझेंटेशन मिळत आहे, त्यामुळे राज्यकर्ती जी राज्यकर्ता समूहामध्ये सगळ्यांच्या हितसंबंधांचं आपण समन्वय लोकशाहीनं करून घेतलंय, त्यामुळे मग हा लोकशाहीचा अंतिम विजय आहे. लोकशाही ही विचार प्रणाली कशी, लोकशाही ही शासन प्रणाली कशी इन्क्लुसिव्ह आहे या अनुषंगानं मग विचार प्रणालीचा अंत झालेला आहे. पण तुम्ही जर रियालिटीमध्ये बघितलं तर विचार प्रणाली जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे तिच्यावरचा मेन क्रिटिकच हे आहे की ती सर्वसमावेशक नाहीये. समाजातील सर्व म्हणजे इव्हन ती ज्यावेळेस फर्स्ट पास द पोस्ट आपल्या भारतासारख्या सिस्टीममध्ये आपण बघतो की भरपूर पक्ष असे आहेत की त्यांना 10% मतदान पडून सुद्धा त्यांना एक देखील खासदार यांना निवडून येत नाही किंवा आमदार निवडून येत नाही. मग हे काय तर त्यांच्या त्या 10% लोकांचं ते इन्क्लुजन आहे का, तर ते नाहीये. मग हा मेन क्रिटिक आहे. परंतु ज्यावेळेस त्याला डॅनियल बेल मांडतात तर त्यावेळेस ते त्यालाच आधार मानतात. मग हे प्रतिवादामध्ये तुम्ही ते लिहू शकता. ह्याच्यावरची जी टीका आहे विचार प्रणालीच्या अंतामध्ये त्यामध्ये तुम्ही ते लिहू शकता. ह्याच्यानंतरचं जे दुसरं नाव आहे ते सॅम्युएल लिपसेट हे नाव आहे. त्यांनी आर्थिक विकासाचं जे आर्थिक विकास हे मुख्य कारण आहे असं त्यांनी विचार प्रणालीच्या पतनाच्या संदर्भामध्ये मांडलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की कामगारांना औद्योगिक तसेच राजकीय नागरिकत्व मिळालंय
आणि त्यामुळे कामगारांना आम्ही उद्योगांनी सामावून घेतलं आहे आणि हे सामावून घेण्यामुळेच जे आर्थिक विकास झाला आणि यातनं जे सामावून घेतलेलं आहे तर त्यामधनं काय झालंय की वर्ग संघर्षाची जी तीव्रता आहे ती कमी झाली आहे आणि सामुदायिक वाटाघाटीच्या राजकारणाचा उदयाला आलेला आहे. म्हणजे हे सामूहिक वाटाघाटीचं जे राजकारण आहे ते का उदयास आलं तर ते कारण असं होतं की कामगारांच्या अस्तित्वाला आम्ही मान्यता दिली. कामगारांच्या संदर्भात संबंधाच्या संदर्भात वेगवेगळे कायदे करण्यात आले, वेगवेगळे धोरणं राबवण्यात आले आणि त्यामुळे कामगारांना सुद्धा स्वतःच्या आयडेंटिटी बेस्ड त्यांचा एक व्हाईस मिळाला आणि ह्या व्हाईसमुळं विचार प्रणालीतलं जे काय द्वंद्व होतं ते कमी झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्याच्यानंतरचं जे काही थिंकर्स आहेत ते WW रोस्तो म्हणून आहेत. तर त्यांची जी मांडणी आहे त्यांनी आर्थिक विकासाची एक कल्ली प्रारूप मांडलेलं आहे. मग त्यांचं एक पुस्तक आहे ते तुम्ही लिहून घ्या. तर ते आहे द स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हे पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं तर ह्या पुस्तकामध्ये 1960 हे पुस्तक आहे स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. ह्या पुस्तकामध्ये ते काय सांगतात की जे पाश्चिमात्य राज्य आहेत ते ज्या पद्धतीनं विकास पावले आहेत, ज्या पद्धतीच्या अनुषंगाने त्यांचा विकास झालेला आहे, त्याच पद्धतीचा विकास ह्या पूर्वेकडील राष्ट्रांना किंवा समाजवादी राष्ट्रांना करावं लागणार आहे. म्हणजे कधी ना कधी ते त्याच पद्धतीचा विकास प्रारूपाचा अवलंब करणार आहेत. म्हणून ते आर्थिक विकासाचं एककल्य प्रारूप मानताना त्यांचं असं म्हणणं आहे की आर्थिक क्षेत्रामधलं तुमचं विचारप्रणाली हा घटतच राहिलेला नाहीये, या घटिताच्या कुठेतरी पुढे आपण गेलेलो आहोत. म्हणून ते त्यामुळे ते विचार प्रणालीच्या अंताच्या मांडणीला ह्यातनं आधार देण्याचा प्रयत्न करतात. आता ह्याच्यानंतरचं जे महत्वाचं नाव आहे ते फ्रान्सिस फुकुयामा यांचं नाव आहे. तर त्यांनी 1890 आता तुम्ही असा काळ बघत आहात की 1890 म्हणजे हे USSR पतनाचा काळ होता. तर यामध्ये त्यांनी एंड ऑफ हिस्ट्री आता हे एक पुस्तक म्हटलं, कधी कधी सेपरेटली एंड ऑफ हिस्ट्री या कन्सेप्टवर सुद्धा प्रश्न येतो कमेंट करा असं. आणि दुसरं असं आहे की एंड ऑफ आयडियोलॉजी मध्ये देखील तुम्हाला ते लिहायचं असतं. आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय म्हणताय की जगाची मांडणी 3 ठिकाणी आहे. तर जगाच्या मांडणीच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की जे उदारमतवादी होते त्यानंतर जे साम्यवादी होते ज्यांचा आत्ताच पाडावा झालाय असं त्या काळात त्यांनी सांगितलं आणि तिसरे जे आहेत ते तिसरं जग म्हणजे जे नामच्या संदर्भामधलं आपण बघू शकतो आपलं स्वतःच आपलं देखील त्यात समावेश होतो. तर ह्या तिन्ही जगामध्ये साम्यवादाचा पाडाव झालेला आहे आणि तिसऱ्या जगाकडे स्वतःचा असा काही मांडणीचं पारोप नाहीये. त्यामुळे ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांचं तिन्ही प्रकारच्या राज्यव्यवस्थेचं आर्थिक विकासाचं प्रारूप हे नव उदारमतवादीच असणार आहे असं फ्रान्सिस फुकुयामा त्यांच्या द एंड ऑफ हिस्ट्री अँड लास्ट मॅन या पुस्तकामध्ये त्याची मांडणी करतात. मग ह्या हे तुम्हाला आता यामध्ये बघायचं आहे. म्हणजे हे ही जी पूर्ण आर्ग्युमेंट आहे ती विचार प्रणालीचा अंत या बाजूची आर्ग्युमेंट आहे. आता अर्थातच म्हणजे राज्यशास्त्र म्हटलं की एकांनी मांडणी आली की त्याच्यावर टीका आलेलीच आहे. मग आता ही जी टीका आलेली आहे ती टीका नेमकी कशी आली ती आपण पुढे बघूयात. आता विचार प्रणालीच्या अंताच्या सिद्धांतावरील ही टीका नेमकं तुम्हाला काय सांगते आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे अवास्तव मांडणे आहे आणि ओढून ताडून मांडणी आहे केलेली आहे. आता अवास्तव का आहे हे ओढून ताडून का करण्यात आलेली मांडणी आहे तर त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की जागतिक स्तरावर काय होतंय तर पश्चिमेचे जग काय सांगते की आमच्याकडे विचार प्रणालीचं आमचं जे एक प्रारूप आहे त्या प्रारूपावरच आता सगळं जग चालत आहे. परंतु पाश्चिमात्य जगामध्ये जे वंशभेद आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही वंशभेदाच्या संदर्भामध्ये लेटेस्ट जे ब्लॅक लाईव्ह मॅटर ही जी मुवमेंट होती त्याला तुम्ही बघू शकता. तर त्यांचं काय म्हणणं आहे की
तुमच्याकडे स्वतःकडे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे नवउदारमतवादी विचारच्या अनुषंगाने राज्यकर्ते आहेत त्या देशांमध्ये स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत. तिथं आर्थिक दारिद्र्य आहेत, त्यामध्ये वर्ग संघर्ष अजूनही तितकाच तीव्र आहे, आणि तिथं वेगवेगळ्या समूहांना तुम्ही जे काही समतेचे वागणूक देत नाही आहात, तर त्यामध्ये तुम्ही काय अशी उडून तडून मांडणी करता की विचारप्रणाली शांत झालंय. कारण वंचिताला आणि जे उपेक्षित घटक आहेत त्यांच्याकरता लढण्याचं एकमेव साधन ही विचारप्रणाली असतो. विचार असतं कारण त्यांच्याकडे संसाधनं नाही आहेत, तर ते विचारांच्या अंगाने त्यांचा तो लढा चालू असतो. त्यामुळं तुम्ही ही जी मांडणी करत आहात ती खूप ओढून ताढून मांडणी केलेली आहे आणि खूप अवास्तव अशी तुमची मांडणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इवन तुम्ही फक्त वंचिताच्या दृष्टीनं बघू नका, तर जे ऑलरेडी जे स्टेक होल्डर आहेत तुमच्या नवउदारमतवादी व्यवस्थेचे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यात पण नव उजव्यांचा उदय होत आहे, त्याला तुम्ही कसं दुर्लक्षित करू शकता? म्हणजे नव उजवे नव डावे उदयास येत असताना तुम्ही विचारप्रणालीचा अंत लिहिणं हेच संयुक्तिक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तर त्यांचं असं म्हणजे विकसनशील जे राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये विचारप्रणालीचं महत्व कमी झालेलं नाहीये, त्यांच्यातलं विचारप्रणालीचं महत्व वाढलं आहे. तर ते का वाढलं आहे? कारण की ते जसं विकसित देश आहेत ते ज्या ट्रान्झिशन मधनं गेले होते त्याच ट्रान्झिशन मधून ते जात आहेत का, तर त्यांना विकसित व्हायचं असताना त्यांची स्वतःच्या समाजामधल्या ज्या आयडिओलॉजिकल बॅटल्स आहेत, कारण तिथं सर्वांना रिसोर्सेस पुरलेले नाही आहेत, तर स्वतः त्या विकसनशील देशांमधल्या ज्या काही समस्या आहेत त्या अनुषंगाने ते सगळ्या गोष्टींना बघतायत, म्हणून तिथं विचारप्रणाली आजही रिलेव्हंट आहे, ही त्यातली एक मांडणी होती. त्यानंतर टीका काय आहे की नैतिक मूल्य आणि मानवी हक्कांकडे विचारप्रणालीच्या अंताची मांडणी करताना तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. मानवी हक्काच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विचारप्रणालींना बघू शकता, त्यामध्ये मग स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भात तुम्ही स्त्रीवादाचं महत्व कमी झालं आहे का, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटलिझमचं जे आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही त्याला न करता आहेत, त्यातलं तुमची ती तुमचे हे नैतिक मूल्यांपासून तुम्ही माघार घेत आहात असं यावर एक टीका होती विचारप्रणालीच्या अंताच्या सिद्धांतावर. त्यानंतर सी राईट मिल्स जे आहेत ते काय सांगतात की विचारप्रणालीचा अंत ही जी मांडणी करणारे लोक आहेत ती मांडणी यथास्थितीवादी आहे, स्टेटस को मेंटेन करणारी मांडणी आहे. तर ती का आहे तशी, म्हणजे त्यांना असं का म्हणायचं होतं, तर त्यांचं काय म्हणणं आहे की हे विकसनशील राष्ट्र ज्यावेळेस ही मांडणी करत आहे तर ती मांडणी करताना त्यांनी काही गृहितक धरलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की समाजातल्या सर्व प्रॉब्लेम्स सुटलेले आहेत आणि आता जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आजीवन असायला हवी, परंतु ते जे संतुलन आहे ऐतिहासिक संतुलन निर्माण करण्याची त्यांची जी मांडणी आहे तर ते तसं झालेलं नाहीये. तर हे का नाही झालेलं, तर कारण तुम्ही जी मांडणी करताय की तुमचं म्हणणं आहे विकसित देश ज्या स्थितीला पोहोचले त्या स्थितीला विकसनशील देश आज न उद्या पोहोचतील, परंतु हे गृहितकच चुकीचं असल्या कारणानं तुम्ही मांडलेली यथास्थितीवादी मांडणी चुकीची आहे, म्हणजेच तुमचा विचार प्रणालीच्या अंताचा सिद्धांत हा चुकीचा आहे असं सी राईट मिल्स म्हणतात. त्याच्यानंतर रिचर्ड टिटमस काय म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस ही मांडणी करत आहात त्यावेळेस तुम्ही भांडवली समाजातील जे दुर्गुण आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात. भांडवली समाजामधल्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करत असल्या कारणानं तुम्ही ही जे विचारप्रणालीची मांडणी विचारप्रणालीच्या अंताची गोष्ट करत आहात, तर हे दुर्गुण नष्ट कसे होतील जर तुम्ही विचारप्रणालीचा अंत सांगत असाल तर, त्यामुळे ते दुर्गुण नष्ट करण्याकरता देखील तिथं आपल्याला विचारप्रणाली अत्यावश्यक आहे आणि त्यांचं ते रिलेव्हन्स अबाधित आहे असं त्यामध्ये मांडण्यात आलं. आता हे ह्यानंतर दोन आणखी नावं आहेत, एक सी बी मॅकफर्सन यांचं नाव तुम्ही लिहून घ्या जे आता या स्लाइड्स मध्ये आहेत. सी बी मॅकफर्सन काय सांगतात माहितीये की भांडवली समाजात देखील समतामूलक समाजरचना निर्माण झालेली नाही, तिथे देखील अंतर्द्वंद्व आहेत, ते अंतर्द्वंद्व तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं नाव आहे अलेक्झांडर द मॅकएंटायर, मी तुम्हाला लिहून देतो इथं.
अलसदायर द मॅकेंटर यांनी काय सांगितलंय की विचार प्रणालीचा अंत हीच एक विचार प्रणाली आहे. म्हणजे जे लोक विचार प्रणालीचा अंत या गोष्टी बोलत आहेत त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्ही या अनुषंगानं जी स्थिती आता सध्या आहे तीच स्थिती अबाधित करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुम्ही ही एक नवीनच आयडियोलॉजी मांडत आहात, अशा प्रकारची त्यांची त्या संदर्भातली टीका होती. ह्याच्यानंतर आपण आता ह्याच्यावर प्रतिवाद काय, म्हणजे ज्यांनी एंड ऑफ आयडियोलॉजी हा थेसिस मांडला ते एंड ऑफ आयडियोलॉजी थेसिस मांडणारे लोकांचं ह्याच्यावरचं प्रतिवाद काय, त्या टीकेवरचा प्रतिवाद काय, ते आपण इथं बघणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात पहिले विचार प्रणालीचा अंत हा सिद्धांत आला, त्याच्यानंतर त्याच्यावर टीका झाली आणि हा जो आहे तो त्याच्यावरचा प्रतिवाद आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येईल की एंड ऑफ आयडियोलॉजी थिसिसच्यावर कमेंट करा, तर त्यावेळेस तुम्हाला हे तिन्ही मुद्दे मांडता आले पाहिजे. आता तो किती मार्काचा प्रश्न आहे, 10 मार्काचा प्रश्न असल्यावर तुम्हाला ते शॉर्टमध्ये लिहायचं आहे, त्यानंतर 15चा असला थोडं डिटेलमध्ये लिहू शकता, आणि ज्यावेळेस 20 मार्काचा असेल त्यावेळेस तुम्हाला हे तिन्ही मुद्दे एकदम विस्तृत स्वरूपात विथ थिंकर्सच्या नावासह आले पाहिजे. मग ह्यातला आता प्रतिवाद आपण बघूयात. प्रतिवादातला सगळ्यात मुद्दा असा होता की विचार प्रणालीचा अंत मांडणारे लोक काय सांगतायत की आम्ही सांगितलंच नाहीये की विचार प्रणालीचं अंत झालेला आहे, आमचं काय म्हणणं आहे की ती जहालता कमी झालेली आहे आणि त्याच्यातलं मूलग्राहित्व कमी झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीलाच बघितलं की मूलग्राहित्व कमी झालं आहे हा बेसच होता त्यांच्या आर्ग्युमेंटचा. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही जी मांडणी करतो आहोत ती विचार प्रणाली संपली अशी मांडणी करत नाहीये, तर आम्ही सांगतो आहोत की त्यातली जहालता कमी झाली आहे, म्हणजेच त्यातलं सापेक्ष पतन झालेलं आहे. म्हणजे रिलेटिव्हिझमच्या कन्सेप्ट मध्ये ते मांडताय की रिलेटिव्हली ते कमी झालेलं आहे जहालता, त्यामुळे आम्ही विचार प्रणालीचा अंत ही मांडणी करत आहोत. आता ह्याच्यानंतरच जे आहे तर ते दुसरं असं आहे, दुसरं आर्ग्युमेंट त्यांचं काय आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की केवळ औद्योगिक समाजापुरतं आम्ही ही मांडणी केलेली आहे. एंड ऑफ आयडियोलॉजीचं आम्ही हे फक्त वेस्टर्न इंडस्ट्रीयल स्टेट्सच्या संदर्भामधली आमची मांडणी आहे. आपण तुम्ही त्याला विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये नेत आहात, तिथनं मग तुम्ही विकसनशील, आम्ही विकसित देशांच्या औद्योगिक समाजांच्या अनुषंगाने मांडणी केली आणि तुम्ही विकसनशील देशाच्या समाजाच्या अनुषंगाने त्याच्यावर टीका करत आहात, त्यामुळे तुमची टीकाच व्हॅलिड नाही, असं एक दुसरं त्याच्यावरचं काउंटर होतं. त्याच्यानंतर तिसरं काय मुद्दा होता की ऐतिहासिक विकासाचा मार्ग सुचवायचा नाही, परंतु आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात येईल की सुरुवातीला एंड ऑफ आयडियोलॉजी मधलं जे बेसिक आर्ग्युमेंट होतं ते आर्ग्युमेंट हे इकॉनॉमिक मॉडेलच्या संदर्भातलं होतं, किंवा इकॉनॉमिक मॉडेलच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर बाबा नव उदारमतवादी जे मुक्त अर्थव्यवस्थेचं मांडव प्रारूप आहे ते सर्व अंमलात आणत आहे, अशा प्रकारची ही मांडणी होती. परंतु आता प्रतिवादामध्ये ते काय सांगतात की नाही नाही आम्हाला असं काही सांगायचंच नव्हतं की ऐतिहासिक स्तरावर एखादं एक प्रारूप आपण निर्माण केलेलं आहे, नाही नाही असं काहीच नाहीये. म्हणजे ते इथं पहिल्याच बेसला ते त्यांच्याच बेसला रिव्हर्स करताना आपल्याला दिसत आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकासाचा मार्ग ऐतिहासिक विकासाचा मार्ग सुचवायचा नाहीये, आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते यथास्थितीवादीचं जी टीका होती त्यावरचा हा प्रतिवाद आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की आम्ही जी मांडणी केली आहे ती अनुभववादी मांडणी आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जागतिक स्तरावर ह्या गोष्टींचा अनुभव घेतच आहात की साम्यवादी व्यवस्था देखील आमच्याच व्यवस्था स्वीकारत आहे आणि USSR चा ज्यावेळेस पाडवा होत आहे त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे की हे आयडियोलॉजिकल बॅटल आम्ही जिंकलेलो आहे, त्यामुळे दुसऱ्या आयडियोलॉजीचा एंड झालेला आहे. मग त्यामध्ये आम्ही तुम्हाला फक्त अनुभवातनं आलेली काही गोष्टी आहेत त्याची मांडणी करत आहोत, परंतु आम्ही ही मांडणी करताना जे तुम्ही आम्हाला म्हणताय की मूल्य व्यवस्थेकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, तर आम्ही अजिबात मूल्यांकडे दुर्लक्ष केलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतरच जे आहे ते युरोपीय समाजाच्या अनुषंगाने त्यांनी मांडले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय काय की युरोपीय समाजामध्ये नवीन जे काही समस्या आहेत त्या उदयास आलेल्या आहेत, आम्ही ते मान्यच करतो, त्याबद्दल काहीच नाही की नवीन समस्या आलेल्या आहेत, परंतु आम्ही ज्यावेळेस एंड ऑफ आयडियोलॉजी म्हणतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे जुन्या मुद्द्यांमधला जो संघर्ष आहे तो कमी झाला आहे या दृष्टीनं तुम्हाला सांगत आहोत. म्हणजे जुन्या मुद्द्यातला विषयातील जुन्या मुद्द्यांच्या विषयीचा संघर्ष कमी झाला आहे म्हणून आम्ही एंड ऑफ आयडियोलॉजी म्हणत आहोत. पण ते ज्यावेळेस मान्य करतात
की नवीन मुद्दे आलेले आहेत, पण त्यांचं त्यातलं काउंटर आहे की नवीन मुद्द्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला अग्री करतो की नवीन मुद्दे आलेले आहेत, परंतु नवीन मुद्दे किती लोकांना अपील होत आहेत आणि त्या बाजूने संघर्ष करण्याकरता किती लोक तयार होत आहे युरोपीय समाजामधले, ते देखील तुम्ही बघितलं पाहिजे. आणि ते प्रमाण नगण्य असल्या कारणानं काही अंश आम्ही इंडोप आयडियोलॉजीला त्या अंगानं आम्ही प्रूव्ह करतो आहोत, असं त्यांचं एक मुद्दा आहे. आणि तिसरा असा आहे की आपण जे नव चळवळींचा मुद्दा अलेक्झांडर द माइगेंटर यांनी मांडलेलं होतं, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की नव चळवळी ज्या निर्माण होत आहेत, नव चळवळी निर्माण होत आहे आम्ही ते ऍक्सेप्ट करतो. ग्रीन इकॉनॉमीच्या संदर्भात आहे, एन्व्हायरमेंटलिझमच्या संदर्भात आहे, स्त्रीवादाच्या संदर्भात आहे, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, परंतु ह्याला प्रतिसाद किती मिळत आहे हे आम्हाला तुम्ही सांगा. किंवा ह्या आयडियोलॉजीच्या बेसवर कोणता सत्ता निर्माण होत आहे का, लोकशाहीचे लोकशाही अंगानं या मागण्यांना पुढे नेणारे पक्ष सत्तेत येत आहेत का, त्या समूहांना किती प्रतिनिधित्व आहे, मग त्याच आधारावर यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे तो खूप कमी आहे. मग तो प्रतिसाद कमी असल्या कारणानं तुम्ही आमच्या थेसिसला नाकारू शकत नाही, असं या प्रतिवादामध्ये त्यांना सांगायचं आहे. ह्याच्या नंतरचं जे आहे तो ह्या आपल्या लेक्चरचा शेवटचा मुद्दा आहे की विचार प्रणालीचा अंत की नवीन विचार प्रणाली म्हणजेच काय. आता विचार प्रणालीचा अंत आपण बघितला, त्यानंतर त्याच्यावरची टीका बघितली आणि त्याच्यावरचा प्रतिवाद बघितला, पण खरंच विचार प्रणालीचा अंत झाला आहे का हो, तुम्हाला तसं वाटतं का? आपण ज्यावेळेस विचार करतो ह्या पूर्ण ह्याच्यातला, तर आपल्याला असं दिसून येतं की जागतिक स्तरावर नवनवीन विचार प्रणाली उदयास येत आहेत, जागतिक स्तरावर जुन्या विचार प्रणालीतलं द्वंद्व देखील कमी झालेलं नाही आहे. नवीन म्हणजे तुम्ही ज्यावेळेस थॉमस पिकेटिंगची मांडणी बघता, त्यावेळेस त्यांनी इनइक्वालिटीच्या संदर्भात जे काही काम लिहिलेलं आहे आणि त्यांचं जे फेमस पुस्तक आहे कॅपिटल इन 21st सेंचुरी, त्यामध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थच्या संदर्भात मांडणी केलेली आहे. त्यामुळे मग मार्क्सवादी आकलन कमी पडत आहे का, तर नाही, ते देखील त्यांच्या अंगाने मांडणी करत आहे. उदारमतवादी त्यांच्या अंगानं LPG म्हणजे ग्लोबलायझेशन, ज्यावेळेस प्रोटेक्शनिस्ट अप्रोचना सत्तेत आलेले लोक राज्य करत असतील, त्यावेळेस ग्लोबलायझेशनच्या अंगाने मांडणी करणारे उदारमतवादी आपल्याला भेटतीलच की. म्हणजे उदारमतवादी आणि मार्क्सवादी हे जे आर्थिक अंगाने मांडणी करत होते, तर त्यांची मांडणी आज देखील चालू आहे आणि त्यात त्यांनी नवीन नवीन विचार प्रवाह त्यामध्ये येत आहेत. मग त्यामुळे काय होतं की नवीन विचार प्रणाली आपल्याला दिसत आहेत का, तर हो नक्कीच दिसत आहे. त्यामध्ये तुम्ही नव मार्क्सवाद बघू शकता, त्यामध्ये तुम्ही स्त्रीवाद बघू शकता, इव्हन स्त्रीवादातले जे नवीन फॉर्म्स आहेत ते तुम्ही त्यामध्ये बघू शकता, पर्यावरणवाद आहे, दहशतवादाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण बघितलं तर मूलतत्ववाद आहे, तर या प्रकारचे नवीन विचार प्रणाली जागतिक स्तरावर उदयास येत आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो का की एंड ऑफ आयडियोलॉजी झालेलं आहे? नाही. जोपर्यंत राजकीय सत्ता असणार आहे, ज्या जोपर्यंत स्पर्धात्मक राजकारण असणार आहे, बहुपक्षीय लोकशाही संरचना असणार आहे, तोपर्यंत आयडियोलॉजीज ह्या कंटिन्यू असणार आहे. फक्त आर्थिक आयामामधलं आर्थिक आयामामध्ये कुठं कमी जास्त होऊ शकतं. इव्हन आर्थिक आयामाच्या बाबतीत ज्यावेळेस जे प्रारूप मांडत आहेत, तर ज्यावेळेस ग्लोबल रिसेशन येतात, तर त्यावेळेस देखील नव उदारमतवादी आर्थिक आयामाच्या संदर्भात काही टीका होतातच की, किंवा मग त्यातनं जे काही कॉन्सन्ट्रेशन वेल झालं आहे त्याच्यावर देखील काही टीका होतात. या अनुषंगानं आपण असं म्हणू शकतो का की एंड ऑफ आयडियोलॉजी झालेलं आहे? तर एका दृष्टीने आपण विद्यार्थी म्हणून आपण ते ओपन एंडेड डिबेट आहे, ते आपण ते तसंच ठेवायला हवं. आणि आपल्याला जितका प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाला टॅकल करणार आणि आपल्या उत्तरात ना आपण त्या प्रश्नाला न्याय कसा देतो आहोत हे महत्वाचं आहे. मग ह्या सगळ्या उत्तर सगळ्या शिकण्याचा तो आपला सार असणार आहे. मग या ठिकाणी आपण थांबूयात आज. म्हणजे आता इथून पुढं जे पुढचं लेक्चर आहे ते लिबरॅलिझमवर आहे, उदारमतवादावर आहे. मग उदारमतवादातले तिन्ही जे फेजेस होते त्यातले की थिंकर्स कोणते आहेत आणि प्रत्येक उदारमतवादातल्या प्रत्येक महत्वाच्या संकल्पना काय आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरपासून घेऊयात. आता हे दुसरं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे, नक्की भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.